बघताय मेन जो मिसळचा रस्ता आहे बघताय कसला भारी दिसतोय, पूर्ण झणझणीत रस्ता दिसतोय. इकडे बघताय आपली जी मार्तंड स्पेशल मिसळ आहे ती आलेली आहे. बघताय आम्ही तीन मागितले. वाव मस्त. इकडेही आहे मार्तंड मिसळची स्पेशल मिसळ. आपला झणझणीत रस्सा मिसळचा पाव फरसान आणि या सर्व गोष्टी. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीनच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आता आलोय लालबागमध्ये आणि लालबागमध्ये ना मार्तंड मिसळ खूपच फेमस आहे. आता बघतोय माझ्या मागेच मार्तंड मिसळ आहे. सो आज आपण इकडची मिसळ जी आहे फेमस मिसळ ट्राय करणार आहोत. सो ती तुम्हाला ओव्हरऑल आजची व्हिडिओ पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, मार्तंड मिसळ हे लालबागच्या राजापासून किमान 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर चला आता आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया आपली जी फेमस मिसळ आहे ती कशा प्रकारे बनते. आता मी आतमध्ये जातोय. आतमध्ये बघताय कशा प्रकारे मस्त अलोकाने मेंटेन करून ठेवलंय. या साईडला पण बघताय चला मेन्यू बघूया. ह्याच्यामध्ये मार्तंड स्पेशल मिसळ यांची स्पेशालिटी आहे. ह्याच्या व्यतिरिक्त पण खूप साऱ्या गोष्टी इकडे अवेलेबल आहेत. गुलाबजाम बघताय, खरवस. एकदा बघून घ्या काय काय मेन्यू आहे. आपण हे घेऊया राहुल स्पेशल मिसळ. स्पेशल मिसळ स्पेशल यांची इथली स्पेशालिटी आहे. चीजवाला पण आहे आणि फक्त मिसळ पण अवेलेबल आहे. मिसळ पाव, दही मिसळ पाव, बटर मिसळ, चीज मिसळ. तीन स्पेशल मिसळ. मीडियम मीडियम तीन स्पेशल मिसळ घेतली आम्ही मार्तंड स्पेशल मिसळ. तर आता मी मार्तंड मिसळच्या किचनमध्ये आलोय आणि इकडे बघताय मेन जो मिसळचा रस्ता आहे बघताय कसला भारी दिसतोय, पूर्ण झणझणीत रस्ता दिसतोय. इकडे रेडी करून ठेवलंय. रेडी म्हणजे चालूच आहे. आणि इकडे दादा काय अच्छा छास चालू आहे. चहा ओके चहा. आणि इकडे इकडे रेडी करतात मेनची मिसळ आहे ती रेडी झाली. रेडी होते म्हणजे इथे ते ज्या गोष्टी आता अगोदर बनवू शकतात म्हणजे कस्टमरला जास्त वेट करायला नको म्हणून रेडी करून ठेवतात. जसे छोट्या छोट्या गोष्टी झाल्या तर बघताय आता आपली जी स्पेशल मिसळ आहे तिकडे रेडी होते. गुलाबजामुन दही आहे बघते भारी. ते पोहे आहेत का? अशी मिसळची पूर्ण प्लेट आहे. इकडे आपली फरसान आणि त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी टाकले. इकडे सर्व ह्या गोष्टी रेडी करून ठेवतात पार्टीमध्ये. गुलाबजामुन झाला, दही झाली. वाव मस्त. इकडेही आहे मार्तंड मिसळची स्पेशल मिसळ. आपला झणझणीत रस्सा मिसळचा पाव फरसान आणि या सर्व गोष्टी. वाव छान. ते जी मिसळ आहे तेच बनवतात ते तुमची? प्लेटिंग करतात. अच्छा प्लेटिंग करतात. अच्छा किती वर्षापासून झालं हे सर? 5 वर्ष. 5 वर्ष इथे. आणि वेगवेगळे आउटलेट असतात तुमचे असे? लालबाग, गिरगाव, कराड, सातारा. तर तुमच्या इकडे पण कुठे अवेलेबल असतील तुमच्या एरियामध्ये तर तिथे पण तुम्ही जाऊ शकता. किंवा मी तर बोलतो इकडेच आहे लालबागला. खास आम्ही आता आले होतो तर इकडची खूप फेमस आहे ना दादा? बऱ्यापैकी. इकडे बघते आपली जी मार्तंड स्पेशल मिसळ आहे ती आलेली आहे. आम्ही तीन मागितले आणि याच्यामध्ये काय काय आता बघा. इकडे दही दिले आहे, हे मूग आहेत, गुलाबजांबून. इकडे ही बुंदी वाटतं तिखट नाही शेव फरसानसारखी. आणि इकडे कांदा आणि लिंबू,
दोन पाव इकडे फरसाण हा छास आहे आणि याच्याबरोबर आपला मेन मार्तंड मिसळचा रस्सा एकदम झणझणीत दिसतोय. बघताय मी तीन प्लेट मागितले आहेत. चला चालू करू याला. चला आता खायला चालू करतो. पहिला तर हा हा मस्त ही जो रस्सा आहे मिसळचा तो याच्यावर टाकून घेतो. एकदम भारी दिसतो यार. टेस्ट करून बघूया कसा लागतंय ते. सगळं आता घालून घेतो मी आधी. इकडे आता सर्व कांदा आणि लिंबू पिळून घेतो मी. कांदा टाकून घेतलाय आणि रस्सा वगैरे सर्व टाकून घेतलाय. लिंबू पिळून घेतो. हा मस्त झणझणीत दिसतंय मित्रांनो. जबरदस्त. आणि टेस्ट करून बघूया आता आपण इकडची स्पेशल मिसळ कशी आहे ती. इकडे बघा बटाटा पण दिला आहे जरा. म्हणजे कशी घट्ट होते जरा मिसळ आणि टेस्टीला पण भारी लागते. बघते कसली भारी दिसते यार. अप्रतिम टेस्ट आहे. कशी टेस्ट आहे? काऊन छास करते छास. मी छास अजून पिऊन नाही बघितला पण टेस्ट करून बघतो. मिसळ तर एकदम मस्त आहे. त्याच्यामुळे रस्सा पण भारी एकदम झणझणीत रस्सा आहे. तर आता बाहेर आलो आहे मी आणि मार्तंड मिसळ जी फेमस मिसळ आहे ती स्पेशल ती ट्राय केली आणि खूपच एकदम भारी होती. एकदम जो रस्सा होता तो पण एकदम झणझणीत बोलतात ना तशा प्रकारे होता. आणि आतमध्ये तुम्हाला दाखवलंच किती साऱ्या गोष्टी ज्या आतमध्ये प्लेटमध्ये होत्या त्या सर्व तर एकदम भारी होतं. गुलाबजामून छास झाला परत जी मिसळ तर होती बाकी सर्व गोष्टी. सो मला तर खूप ओव्हरऑल आवडली. आपण तुला कशी वाटली? छान होती. मस्त टेस्ट होती. राहुल हा एकदम बोलतात ना पोट भरून गेली. आणि तुम्हाला इथे यायचं असेल तर इथे येऊ शकता. आता बघा 1.5 महिन्याच्या नंतर ना गणपती गणेश चतुर्थी येत आहे तर लालबागच्या राजालाच्या इथे खूपच लोक दर्शन घ्यायला येतात. तर लालबागच्या राजाच्या इथून किमान 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर तुम्ही इथे आलात दर्शन करायला आलात तर इथे तुम्ही टेस्ट करायला नक्की या. किंवा ह्याचे वेगवेगळे आउटलेट्स आहेत आता विलेपार्लेमध्ये पण आहेत आणि तुमच्या पण एरियात मला वाटतं नक्की असतीलच तर तिथे पण तुम्ही जाऊ शकता. बट लालबागची बोलतात ना लालबागची एक वेगळीच इकडची चव आहे. तर इकडे कधी आला तर इकडची ट्राय करा. आम्ही आता आलो होतो म्हणून इकडची ट्राय केली आणि खूपच भारी होती. ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स तर मस्त होता आणि टेस्ट पण एकदम अप्रतिम होती. तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.